help you to become a brave soldier of the country. Anis Academy. Anis Academy. Anis Academy. सब्सक्राइब करा तेजवार्ता न्यूज नेटवर्क आणि बेल आयकॉन प्रेस करा रहा अपडेट. उदगीर तालुक्यातील दिवळवाडी गावामध्ये जमिनीच्या कारणावरून दोन गटात तोफान हाणामारी, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू. बाबूलाव बारोळे, लातूर जिल्हा प्रतिनिधी. उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या देवळवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये काठ्या, कुराडी व कतीने तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये रुद्रप्प बालाजी गताटे वय 26 या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांपैकी लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत, तर दोघांवर उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात स्थलांतरित केल्याच्या सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. यामध्ये वडील बालाजी गताटे, संगम बालाजी गताटे, सतीश बालाजी गताटे, दत्ता बालाजी गताटे याच कुटुंबात 4 जण जखमी असून एकाचा मृत्यू झाला आहे. बालाजी गताटे व प्रताप शिवमंदिर गताटे यांच्या जमिनीच्या वादावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. सदर घटनेसंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन वाढवणा येथे गुन्हा दाखल झाला आहे. आज सकाळी देऊळवाडी शिवारामध्ये भावकीमध्ये वाद होऊन सकाळी 9 अंदाजे 8:30 ते 9 च्या सुमारास भावकीत वाद होऊन काट्याकुरा हिने दोन गटात एकमेकात मारहाण झालेली आहे. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्याच्यापैकी जे जखमी होते त्यांना उपचार कामी उदगीर सरकारी दवाखाना उदगीर इथे आणलेला आहे. त्यापैकी डॉक्टरांनी सांगितले की एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ लातूरला हलवण्यात आलेलं होतं व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया आमची चालू आहे. किती जखमी आहेत एकूण? एकूण 4 आणि 1 मयत झाला. 5 सर्व एका कुटुंबातले सर. एका भाव घेतले सर. भाव घेतले. काय झालं होतं आज? काय झालं होतं? काय नाही, पाहिजे म्हणून हो काहीच नाही, त्याचा खंडार आहे काहीच नाही. काय झालं होतं? दुर्गा दुर्गाचं भांडणं होतं शेतामध्ये. प्रताप गटाटे, गंगाधर गटाटे, धनराज गटाटे, महादेव गटाटे, राहुल गटाटे, सूरज गटाटे, रोहित गटाटे याने मिरचू टाकून डोळ्यामध्ये मारलं. भांडण चालू झालं त्यावेळेस काय झालं होतं नेमकं? म्हणजे भांडणाची सुरुवात कुठून झाली? नेमकं आमच्या रानात जाळी होती, आम्ही ती जाळी उकळून काढला होतो. येऊन कसलंही बोलला प्रताप गटाटे, बोलजे करजे कोणातर महादेव गटाटे येऊन मिरचू टाकला ते मारायला सुरू केलं. या अगोदर काही भांडणं होतं का तुमचं? त्या अगोदर काय भांडणं? नावचं नाव? दिवळवाडी. नाव तुमचं? दत्ता बालाजी गत्ताटी. गावचं नाव वगैरे सांगून सांगा काय झालं. गावचं नाव, तुझं नाव सांगून सांगा. बोलून दिवळवाडीचे आम्ही संगम बालाजी गत्ताटे. थोडं दुऱ्याचं भांडण असल्याबद्दल बोलत होतो तो. त्या टायमाला लगेच डोळ्यात मिरचू घालून. कोण? गंगाधर गत्ताटे, प्रताप गत्ताटे, सूरज गताटे, राहुल गताटे, धनराज गताटे, महादेव गताटे, रोहित गताटे. किती लोक होते? 9-10 लोक होते. आम्ही असं साधं बोलतच होतो, बोलत बोलत लगे डोळ्यात मिरचू घातली की आम्हाला कशानं मारले, कुराडीने मारलेले हे सगळे गाव कुटाच्या पुरा. त्यांच्या आम्ही गेल्या गेल्या आधी कुराड होती त्यांच्या हातामध्ये. लगेच डोळ्यात मिरचू घातली की मारायची. नाव तुमचं? संगमेश्वर बालाजी गताटे. गावचं नाव सांगा.
देवळाडी गाव, माझं नाव राजेंद्र शरणप्पा गत्ताटे. मी माझ्या शेतामध्ये होतो. आमचे चुलते आहेत मारामारी झालेले. काय नाव आहे? बालाजी शिमूर्ती गत्ताटे, सतीश बालाजी गत्ताटे, संगमेश्वर बालाजी गत्ताटे, दत्ता बालाजी गत्ताटे, धनाजी बालाजी गत्ताटे. आपल्या शेतामध्ये आपला आपला कालवा काढत होते. जीसीपीने जीसीपीने कालवा काढतो. एक दोन पालव्या कुठल्या काढत होते त्यावेळेस त्याचे त्याचे ते पलीकडून पडतो. गत्ताटे, शंभू गत्ताटे आणि गंगाधर गत्ताटे, महादू गत्ताटे आणि धनु गत्ताटे हे सगळे तिकडे होते. ते लोक तिकडून आले काट्यातून घेऊन आणि डायरेक्ट ह्याला मारायला चालू केले. आणि मी माझ्या शेतात अवधरलो होतो. तिथून येतो बघलो, अरे बाबा मारा चालू आहे म्हणलो. मी जावा म्हणलो तिकडं ताच माझ्याकडे बघून भिव करायला लागले. पहिली माझ्यावर माझी केस आहे. मला माझ्या भावाला, माझ्या चुलत्याला, माझ्या बापाला लय हांडल्यात त्यांनी. पहिलं गेल्या वर्षी कोण हांडले? कोण हांडले त्यांचे नाव? गंगाधर गत्ताटे आणि धनु गत्ताटे, माधव गत्ताटे, परभा गत्ताटे. या लोकांनी मग मारली आम्हाला. मग ते आमची केस चालूच आहे अजून. मी नव्हतो इथे. वडिलाला मारली, वडील म्हातारे आमचे, एवढ्याला मारली. मग मी जावा म्हणजे माझ्याकडे बघितले. मी म्हणलं आता आऊत सोडून जावं घराकडे. घराकडे आलो मला डर म्हणजे आता मी मरू का एकटा याच्यामध्ये मारणार. सांगितलं मग गावात आलो ते लगेच सांगितलं सगळ्याला असंच झालं. मग तोडजो कोणा पोरं गेले पळत. हा मार चालू होता. कुणा कुणाला मार लागला काय घटना? मार का बालू गत्ताट्याला लागलाय, संगू गत्ताटे, सतीश गत्ताटे आणि दत्ता गत्ताटे आणि धनु गत्ताटे याला मार लागला. आता मी इथून मग मी सकाळपासून संघच आहे. मग नंतर इथून आता त्याला म्हणले सिरियस आहे म्हणलं. लातूरला पाठवून दिलो. मग लातूरला गेलो. मी इथं थांबलो सिटी स्कॅन ते करायचं. मग ते लातूरला नेलं की तिथं आता 10 मिनिटापूर्वी एक फोन आला आमच्या चुलत्याचा भावाचा, राजू गत्ताटे शिमूर्त्यापाचा, याचा चुलत भाऊ ज्याला मारले त्याचा. मग तिथून फोन आले की एक्सपायर झालं. कोण एक्सपायर झाले? धनाजी गत्ताटे. मग आता अजून हेला आम्ही सांगायला की तुमच्या भाऊ एक्सपायर झाला आणि तुमचा मुलगा एक्सपायर झाला. Anis classes, where maths is fun.